नमस्कार सेतू अभ्यास इयत्ता पाचवी विषय आहे परिसर अभ्यास भाग एक कृतीपत्रिका क्रमांक चौदा या व्हिडिओमध्ये आपण नकाशा आणि खुणा याविषयी माहिती मिळवणार आहोत सूची व खुणा मुलांना नकाशा तुम्ही पाहिला असेलच नकाशामध्ये द्यायची माहिती चिन्हे चित्रे खुणा रंगांच्या छटा यांच्या मदतीने दाखवतात त्याची यादी नकाशामध्ये दिलेली असते तिला सूची असे म्हणतात सूचीमुळे आपल्याला नकाशा समजून घ्यायला मदत होते नकाशावाचन सुलभ होण्यास सूची व खुणा आपणास मदतीच्या ठरतात मुलांनो शेजारील आराखड्याचे तुम्ही निरीक्षण करा यामध्ये घर झाड ऑफिस रुग्णालय बाजार इत्यादी बाबी विशिष्ट खुणांनी दाखवलेले आहेत त्याचे नीट निरीक्षण करा कशासाठी कोणत्या खुणा वापरल्या आहेत कोणते चिन्ह दर्शवले आहे ते पहा नकाशा वापर व वाचन नकाशामध्ये दिशा दिलेल्या असतात त्यासाठी नकाशात दिशाचक्र असते त्यावरून नकाशातील दिशा समजतात नकाशा वाचनापूर्वी त्यातील दिशा तुमच्या परिसरातील दिशांशी जोडून घ्या उदाहरणार्थ नकाशातील पूर्व दिशा ही परिसरातील पूर्व दिशेशी जोडून घ्यावी असे केल्यामुळे नकाशातील ठिकाणे नेमके कोणत्या दिशेला आहेत हे आपणास लगेच समजते पाठ्यपुस्तकातील नकाशे वाचतानासुद्धा हीच पद्धत तुम्ही वापरायची आहे तसेच नकाशामध्ये शीर्षक उपशीर्षक सूची दर्शवलेली असते ही सूची आपणास नकाशा समजून घेण्यास मदत करते सूची व दिशांच्या मदतीने नकाशा वापर व वा वाचन करणे सोपे जाते सराव करूया प्रश्न पहिला खुणांच्या आधारे तुमच्या परिसराचा आराखडा किंवा नकाशा एका कागदावर काढा मुलांनो या ठिकाणी तुम्ही तुमच्या परिसराचा आराखडा काढायचा आहे पुढील प्रश्न जॉनला त्याच्या परिसराचा नकाशा तयार करायचा आहे परिसरात त्याला पुढील गोष्टी दिसल्या त्यापैकी कोणत्या गोष्टी त्याने नकाशात दाखवाव्यात मदत करा घर उडणारा कावळा पोलीस स्टेशन गाई टपाल कार्यालय म्हशी शाळा मोटारगाडी चौक रस्ता टॉवर रेल्वेगाडी रेल्वे स्टेशन व शेत यापैकी घर पोलीस स्टेशन टपाल कार्यालय शाळा चौक रस्ता टॉवर रेल्वे स्टेशन व शेत या गोष्टी त्याने नकाशात दाखवाव्यात प्रश्न तिसरा शेजारील आराखड्याचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एक अमीरला आईस्क्रीमच्या दुकानात जाण्यासाठी कोणत्या दिशेला जावे लागेल उत्तर अमीरला आईस्क्रीमच्या दुकानात जाण्यासाठी पश्चिम दिशेला जावे लागेल ब रस्त्याची दिशा कोणती आहे रस्त्याची दिशा पूर्व पश्चिम आहे प्रश्न चौथा इयत्ता चौथीच्या परिसर अभ्यास एकमधील पृष्ठ क्रमांक नव्वदवरील नकाशा निरीक्षण करा व वा वाचन करा आणि उत्तरे लिहा अ किल्ले असलेल्या जिल्ह्यांची नावे लिहा उत्तर नाशिक धुळे अमरावती गडचिरोली पुणे कोल्हापूर सोलापूर उस्मानाबाद गडचिरोली रायगड सिंधुदुर्ग लातूर बीड नांदेड इत्यादी ब खून काढा मुलांना तुम्ही देखील याप्रमाणे बंदर व लोहमार्गाची खून काढायची आहे